अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत एक अनुभव घेऊन आली आहे. अनुभव याच्यासाठी असतो ना की कधी कधी आपलं खूप मन कच्चीकरण होतं, कधी कधी माझं देखील होतं, पण तुमचे अनुभव बघूनच माझ्यात पॉझिटिव्हिटी येते. तुम्ही मला म्हणता ना की ताई तुमच्यात एवढी सकारात्मकता कुठून आहे, ही खरं तुमच्यामुळेच आहे. अनुभव आज मी तुम्हाला तो सांगणार आहे, तो आहे 11 गुरुवाराचा अनुभव. 11 गुरुवारचा अनुभव हा मी म्हणजे मी तर प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मवर नव्हते पण 1.5 वर्ष झालं देवाचा हा अनुभव आहे. मी त्यांचं नाव नाही सांगणार कारण अनुभवच त्या पद्धतीचा आहे. सुरुवातीला लग्न झालं त्या ताईंचं. लग्न झाल्यानंतर त्यांनी म्हणजे स्वामींची सेवा त्यांची चालू होती, पण घरात कुठेतरी सासू सासऱ्यांची कटकट भांडण रोजची मारजोड हा प्रकार सुरू झाला. त्याच्यानंतर इकडनं तिकडनं त्या दादांची म्हणजे त्यांच्या मिस्टरांची बदली झाली. बदली झाल्यानंतर मग व्यवस्थित चाललं होतं, पण तेव्हा थोडस अजून प्रॉब्लेम वाढला. प्रॉब्लेम असा वाढला की त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये बरेचसे प्रॉब्लेम सुरू होऊन गेले जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा. आणि ते पर्सनल लाईफ त्यांची प्रॉब्लेम होते की इतके प्रॉब्लेम वाढत गेले त्यांच्या आयुष्यात की त्यांनी डायरेक्ट ते जे होते ते दादा त्यांनी ठरवलं की डिवोर्स घ्यायचा. आता काय म्हणत होत तुझ्यासोबत राहायचं नाही, तर एका बाईवर काय होत असेल किंवा आपल्या नवऱ्याचा बाहेर असा काहीतरी प्रकार चालू आहे आणि तो मला म्हणतोय की मला डिवोर्स घ्यायचा. तर त्या खूप त्यांचं मन खच्चीकरण झालं. त्या पिरियडमध्ये त्यांना खूप काही काही संकटांना त्यांना सामना करावा लागला. बरेचसे प्रॉब्लेम त्यांना सॉल्व त्यांना फेस करावे लागले. खूप म्हणजे मानसिक शारीरिक फायनान्शियल सगळेच म्हणजे जेव्हा सगळे दार बंद करतात जेव्हा गरज पडते ना तेव्हा सगळे दार बंद करून घेतात त्याच पद्धतीचं त्यांना झालं. पण कुठेतरी कोणीतरी म्हणतो ना की देव आपल्याला साथ देतो, ज्याच्या पाठीमागे कोणी नसतं त्याच्या पाठीमागे देव असतो. मग असेच फ्रेंड सर्कल इकडनं तिकडनं मिळून मग त्यांनी ठरवलं की सेवा करूया. मग त्यांना कोणीतरी म्हणजे त्यांना स्वामींचं माहिती होतं पण एवढं सगळं त्यांना माहिती नव्हतं. मग त्या मठात जायला लागल्या, शंकर महाराजांच्या मठात त्या जायला लागल्या आणि त्यांना तिथल्या मठाधिपतांनी एक त्यांना सेवा दिली की तू 11 गुरुवारांचं अनुष्ठान कर. त्या स्वामीचरित्र सारमृत वाचायला लागल्या, तारक मंत्र रोज म्हणायला लागल्या. म्हणजे खूप मच्छी त्यांचं मन कच्चीकरण व्हायचं. खूप त्यांना अडचणी आल्या पण तरी पण त्यांनी स्वामी सेवा सोडली नाही. प्रत्येक वेळेस त्या खूप रडायच्या स्वामींकडे आणि त्या एवढंच म्हणायच्या की स्वामी महाराज एक तर मला घेऊन जा आणि माझ्याच बरोबर माझ्या मुलालाही घेऊन जा, मला जगायचं. त्या लिटरली मरणाची प्रार्थना स्वामींकडे करायची की हे सगळं बघण्यापेक्षा मी गेलेली बरी. कारण मिस्टर थोडेसे बाहेरचे नादात लागले होते, संसार पूर्ण तुटण्यावरच आला होता. मग त्यांनी 11 गुरुवारचं अनुष्ठान पण केलं. त्यांनी मला एक सेवा सांगितली आहे, मला ती समजली नाही, कोणाला हवी असेल तर मी त्याच्यावर व्हिडिओ करेल, की हनुमानाची सेवा त्यांनी केली होती. जेव्हा त्या मरणाची प्रार्थना करत होत्या तर कुठून तरी एक आशेचा किरण आला, कोणीतरी त्यांना शंकर महाराजांच्या मठात त्यांना घेऊन गेले. मग त्यांना 11 गुरुवारांचं अनुष्ठान करायला लावलं. त्यांनी ते 11 गुरुवार एकदम कडक त्यांनी 11 गुरुवार गेले. प्रत्येक गुरुवारी त्यांचं तारक मंत्र, स्वामींचं नामस्मरण, अजून स्वामीचरित्र सारामृत त्यांनी केले. त्यांनी स्वामीचरित्र सारामृताचं अनुष्ठान पण केलं. रोजची नित्य सेवा त्या करायला लागल्या. त्याच्याचबरोबर त्यांनी अर्गला स्तोत्र त्या रोज म्हणायला लागल्या. 6 महिने त्यांनी कंटिन्यू त्यांनी अर्गला स्तोत्र आणि त्याच्याचबरोबर त्या मंगळा गौरी स्तोत्र त्या 6 महिने म्हणत होत्या. या सगळ्या सेवा त्या करत होत्या. कारण कुठेतरी असताना प्रत्येक बाईला वाटतं की आपला संसार वाचावा आणि आपला जो पार्टनर आहे त्याला चांगली बुद्धी व्हावी हेच त्यांच्या मनात होतं. मग म्हणून त्या फक्त आणि फक्त सेवा करत होत्या. मानसिक पूर्ण खच्चीकरण झालं होतं. पण त्या प्रत्येक वेळी स्वामींना म्हणायच्या की जर इतका मला त्रास होतोय तर मला तुम्ही घेऊनच जा तुमच्याकडे, माझ्या मुलाला पण घेऊन जा, मी नाही राहू शकत हे सगळं, मी नाही सहन करू शकत. पण मग नंतर त्रास वाढत गेला आणि खूपच वाढत गेला. पण त्यांची सेवा त्यांनी कधीही खंडन पडू दिलं नाही. 6 महिन्याचा त्यांचा कालावधी त्यांना 6 जन्मासारखा वाटत होता. हे सगळं झालं मग त्यांनी ठरवलं की आता आपण वेगळं राहायचं. आणि बिंग अ सिंगल मॉम आपल्याला हे माहिती आहे की सिंगल मॉमला ह्या जगात वावरणं खूप डिफिकल्ट आहे, लोक कोणत्या नजरेने बघता, या सगळ्यांचा त्यांना सामना करावा लागला. बट स्टील त्यांनी ठरवलं की आपण आता वेगळं राहायचं. मग म्हणजे त्यांचा मुलगा आणि त्यांनी एक रूम बघितल्यानंतर मग कुठेतरी म्हणजे म्हणतो ना जेव्हा सगळं संपलं सेवा वगैरे करून झाली आणि त्यांनी रूम घेतल्यानंतर मग त्यांच्या मिस्टरांना माहिती नव्हतं की बॉ हे दोघं जण कुठे राहतात. मग त्यांच्या मिस्टरांनी फोन केला की तू एक काम कर म्हणे, 4 महिन्यासाठी इकडे ये राहिला, आपल्या मुलाचं 1 वर्ष कम्प्लीट झालं की तू नंतर स्कूल म्हणजे स्कूलसाठी तू इकडे ये राहिला, स्कूल संपली की तू परत जाऊ शकते. मग त्यांनी विचार केला की 4 महिन्यासाठी मग मी काय इतकं कष्ट करून घेऊ, जर मला कायमच त्या घरात
राहायलाच जागा नाही, तर मग मी 4 महिने तरी का राहू. मग नंतर त्यांनी ठरवलं की मी तिथे राहणारच नाही. मग त्याच्यानंतर त्यांचे मिस्टर कुठून तरी त्यांनी चौकशी करून करून त्यांनी शोध घेतला की त्या कुठे राहता. मग त्या रोज यायला लागले, त्यांचे मिस्टर यायला लागले, मग त्यांना खर्च पाण्याला पैसे द्यायला लागले. पण त्या घेत नव्हत्या, कारण त्यांचं म्हणणं होतं की मलाच याला सांभाळायचं आहे, तर मी आतापासूनच सुरुवात करते, मला तुमची कोणत्याच प्रकारची गरज नकोय. मग कुठेतरी म्हणजे ती स्वामींचीच कृपा की त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, कुठेतरी त्यांना जाणीव झाली, आणि मग त्यांचं रोज येणं जाणं वाढलं, आणि त्यांना म्हणतो ना त्यांच्या चुकीची त्यांना जाणीव झाली. आणि त्यांनी खूप मोठा प्रारब्ध, ते बोलले की माझी खूप मोठी चुकी झाली, ते त्यांच्या पाया वगैरे पडले की मला माफ कर, माझी खूप मोठी चुकी झाली, मी तुमच्यासोबत म्हणजे तुमच्याशिवाय मी नाही राहू शकल. खूप त्यांच्या विनवण्या केल्या, त्या मुलाच्या पाया पडल्या, त्या ताईंच्या पाया पडल्या की मला एक चान्स दे, एक चान्स दे. आणि शेवटी कुठेतरी असतं बघा की शेवट गोड तर सगळंच गोड. म्हणून मग त्यांनी ठरवलं की माझ्या मुलासाठी मला सगळं विसरून मला त्यांच्यासोबत राहायचं आहे. त्यांनी असं ठरवलं. मग त्या सगळं विसर म्हणजे खरं तर काय होतं ना की त्या दादांचं एकतर्फी एका व्यक्तीवर प्रेम असतं, म्हणून म्हणजे एकतर्फी होतं, म्हणून तिकडनं तर काहीच नव्हतं, यांच्या मनातच होतं. म्हणून मग कुठेतरी म्हणतो ना त्यांचा पास्ट होता, तो पास्ट सगळा त्यांनी विसरला, आणि दादांचं त्या ताईचं परत जमलं. 6 महिन्याचा कालावधी म्हणजे खरं तर तो वर्षभराचा कालावधी होता, त्या वर्षभरात 6 महिने तर असेच गेले, 6 महिने सेवा करण्यात गेले. पण स्वामींची कृपा झाली की त्या ताईंचा हे सगळे म्हणजे सगळे उपाय करून त्यांचा संसार परत सुखाचा सुरू झाला. मला माहिती आहे, मी हा अनुभव तुम्हाला का सांगते आहे, 70% बायकांचा हाच प्रॉब्लेम आहे. लाईक आय थिंक ह्या प्लॅटफॉर्मवर मी बोलायला हवं की नाही आय डोंट नो, पण हा जो अनुभव आला आहे ना, म्हणून म्हटलं की सगळ्यांना सांगावं की तुम्ही हिम्मत नका हारू, स्वामी तुमच्या पाठीशी आहे आणि ते नक्कीच तुम्हाला या संकटातून मार्ग काढतील. पण फक्त समोरचा म्हणजे ना की जरी तुम्हाला त्रास होतो आहे, पण स्वामींवर श्रद्धा ठेवा. जसं त्या ताईंचं स्वामींनी ऐकलं, त्याच पद्धतीने तुमचंही स्वामी ऐकतील, आणि नक्कीच तुमच्या पण इच्छा मनातल्या आहेत त्या पूर्ण होतील. अनुभवावरनं तुम्हाला काय बोध घ्यायचा ते तुम्ही घ्या, कारण बऱ्याचशा बायकांचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी हा अनुभव तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. सेवा करा. ताईंनी 11 गुरुवार एकदम म्हणतो ना मनापासून आणि एकदम एकदम कष्टाने केले होते, एकदम निरंकार केले होते, पण त्याच पद्धतीने त्यांची बाकींची सेवाही चालू होती आणि स्वामी त्यांच्या पाठीशी होते. म्हणून आजता या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर निघाल्या हे सांगायचं होतं. झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते. भेटूया परत स्वामींच्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.